नमस्कार, मी वृषाली। तुम्ही पाहत आहात बेस्ट रेसिपीज फॉर यू। आज आपण एका व्हिडिओमध्ये 4 मिल्कशेक बनवतोय। खूप मस्त रेसिपी आहे, तुम्हाला बघायला मजा येईल। एक व्हिडिओ बघून तुम्हाला 4 मिल्कशेक फटाफट घरातल्या साहित्यातनं बनवता येणार आहेत, तर पूर्ण व्हिडिओ जरूर बघा। मस्त असे मिल्कशेक बनवतोय आपण। एक मी बनवलेला आहे चॉकलेट मिल्कशेक, चिकू मिल्कशेक, मँगो मिल्कशेक आणि ऑरिओ मिल्कशेक, तर मस्त तयार आहे। या पद्धतीने हे मिल्कशेक नक्की बनवा। कसे बनवायचे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ जरूर बघा। मी घेतलेले आहेत, आपण सगळ्यात पहिलं बनवतोय मँगो मिल्कशेक। त्यासाठी हे आंबे घेतलेले आहेत। आंबे मिक्सरच्या जारमध्ये मी काढून घेतले। थोडे आपण वरतून घालण्यासाठी पण ठेवणार आहोत। यात आपण घालूया थोडीशी साखर आणि आधी आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया। 2 चमचे साखर मी यात घातलेली आहे। मी हे आता मिक्सरला फिरवून घेतली आहे। आता यात आपण घालून घेऊया दूध। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये आईस्क्रीम सुद्धा ऍड करू शकता। हे आपण पुन्हा फिरवून घेऊया। आपण मिक्सरमधनं फिरवून आपलं मँगो शेक रेडी झालेलं आहे, आपण ते सर्व्ह करूया। थिक मँगो शेक आपण बनवलेला आहे, मस्त परफेक्ट तयार झालेला आहे। यावर गार्निशिंग साठी मी घातलेले आहेत थोडेसे हे कापलेले पिस्ते। यावर मी थोडेसे काजू ही घालतीये आणि आपण ठेवलेले हे आंबे वरतून घालतीये मी। वा, मस्त दिसते। तर तयार झालेला आहे आपला मँगो मिल्कशेक। आपण पुढचा मिल्कशेक बघूया। आता चिक्कू मिल्कशेक बनवतोय आपण, त्यासाठी आपण चिक्कू कापून घेऊया। मिक्सरचं जार मी घेतलेलं आहे, यात मी घालतीये हा कापून घेतलेला। तर चिक्कू आपण यात घातलेला आहे। 2 चमचे साखर घालूया। चिक्कू ऑलरेडी खूप गोड असतो। आधी हा मिक्सरला फिरवून घेऊया। यात आपण आता घालून घेऊया दूध आणि हे पुन्हा मिक्सरला फिरवून घेऊया व्यवस्थित। मिक्सरला माझा फिरवून झालेला आहे। आपण ग्लासमध्ये आता सर्व्ह करूया। चिक्कू शेक आपला तयार आहे मस्त। यावरही गार्निशिंग साठी मी घालतीये थोडेसे पिस्ते, काजू आणि हे चिक्कू। रेडी आहे आपला चिक्कू शेक। आपला हा दुसरा शेक रेडी झालेला आहे। आपण आता तिसरा बघूया। पण आता बनवतोय ऑरिओ मिल्कशेक। त्यासाठी हे ऑरिओचं जो बिस्किटचं पॅकेट असतं ते मी घेतलेलं आहे। आपण या बिस्किटांचे तुकडे करून यात घालतोय। आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया। मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे। यात आता आपण घालूया दूध। दोन चमचे साखर पण आहे मी मिक्सरला फिरवून घेतीये। तयार झालेला आहे आपला मिल्कशेक सर्विंग साठी, तोही सर्व करूया आपण। सर्व केलेला आहे मी ऑरिओ मिल्कशेक। यावर डेकोरेशन साठी आपण घालून घेऊया थोडेसे ऑरिओचे तुकडे। मस्त तयार झालेला आहे आपला ऑरिओ मिल्कशेक। चॉकलेट मिल्कशेक बनवतोय आपण, त्यासाठी मी घालून घेतलेलं आहे थोडस आईस्क्रीम। यात मी घालतीये बर्फाच्या 2 ते 3 क्यूब्स। 1 चमचा कोको पावडर मी यात घालतीये। यात मी घालती आता 2 चमचे साखर, थोडासा चॉकलेट सॉसही मी यावर घालून घेतीये। यात मी घालती आता दूध। आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया व्यवस्थित। रेडी झालेलं आहे आपलं चॉकलेट मिल्कशेक सर्विंगसाठी। हा ग्लास मी घेतलेला आहे। यात आता आपण थोडासा चॉकलेट सॉस आजूबाजूला घालून घेतोय, म्हणजे खूप छान दिसतं। चॉकलेट सॉस आपण घालून घेतलेला आहे याला सगळीकडनं। यात आता आपण घालूया आपण बनवलेला हा चॉकलेट मिल्कशेक। मस्त दिसतोय, किती छान दिसतोय बघू शकताय तुम्ही। वाव, 4 मिल्कशेक आपले रेडी झालेले आहेत। हा आपण बनवलेला आहे चॉकलेट मिल्कशेक, हा आपण बनवलेला आहे ऑरिओ मिल्कशेक, हा आपण बनवलेला आहे चिकू मिल्कशेक
आणि हा आपण बनवलेला आहे मँगो मिल्कशेक. तर या पद्धतीने फटाफट होणारे हे मिल्कशेक नक्की करून बघा, खूप छान बनतात. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. टेक केअर, बाय बाय.